Upto friends, welcome back to What's Today again. And today I'm going for another trek because this is monsoon, guys. And now I'm standing at Asanga station, and I will be going to Tringalwadi Fort. I'm waiting for my friend. He is coming to pick me up. Hello friends, welcome back to What's Today. As I said it before, when I was at Asanga station, that I'm going to meet my friend. So he is my friend here. Hi guys. So we are going to Tringalwadi, and now we are standing at the base village Tringalwadi here. And now Tringalwadi is around 5 kilometers from here. Basically it is a dam, so we'll be going there and then. So we just reached at the Talechiwadi base village here, and it is around like 7 to 8 kilometers from the Igatpuri station. So if you are coming from like by bike or something, then you can park it in the this wadi. They give a free bike parking or car parking. So friends, we just completed like 10 to 15 minutes walk from the base village, and as I was saying that it is the simplest trek, and if you want to experience the true nature, then you can come here at Tringalwadi, and it is around like only 120 kilometers from Mumbai, so you can easily come here in like 2 or 2.5 hours. सो फ्रेंड्स आपल्याला इकडून म्हणजे एकदम जसं मी बोललो मग अशी की खूप सोपं आहे हा ट्रॅक, आणि तुम्ही निसर्गाचा आनंदसुद्धा घेऊ शकता. आपल्याला काही जास्त चालायची गरज नाही आहे, फक्त जवळजवळ एक तास लागतो आपल्यावर चढायला. आणि तर आपल्याला थोड्या वेळात आता एक वॉटरफॉल दिसेल, सो वी विल बी एन्जॉईंग सम वॉटरफॉल देअर. वी विल टेकिंग सम फुटेज, लाईक सिनेमॅटिक फुटेज ऑफ दिस होल एरिया, आणि मग आम्ही तिथून परत पुढे चालू की पुढे जाऊन काय होईल. आणि जवळजवळ जसं गाववाले बोलले की जायला एक तास लागत चढायला वरती, तर बघूया आता किती वेळ लागतो वरती जायचं. काही पोरं आपल्या अगोदर चाललेली आहेत, बघू ते कुठपर्यंत पोहोचतात आणि आपण कुठपर्यंत जातो. आता आपण ट्रेकिंग करायला ॲक्च्युली सुरुवात केलेली आहे. काही स्लोप आले आहेत, दगडं आली आहेत. आफ्टर वॉकिंग फॉर अराउंड लाईक 10 to 15 मिनिट्स फ्रॉम दॅट फार्म्स अँड ऑल अँड वॉटरफॉल्स, देन वी कॅन फाईंड द लाईक देअर इज अ केव्ह देअर. सो वी विल बी गोईंग टू दॅट केव्ह अँड एक्सप्लोरिंग वॉट इज इनसाइड देअर. सो लेट्स गो. फ्रेंड्स त्या फोटो इथे काढून टाका, कारण की आय थिंक हे मंदिर आहे. आय थिंक लाईक इफ यू हॅव्हन्ट वॉच द व्हिडिओ ऑफ हरिश्चंद्रगड, प्लीज वॉच दिस व्हिडिओ, बिकॉज आय थिंक दिस पिलर्स आर सेम विथ हरिश्चंद्रगड. लाईक वेन द थ्री युग्स कलयुग अँड वेन कलयुग स्टार्टेड और कलयुग विल एंड, दिस पिलर विल बी फॉलिंग डाऊन अँड दिस एव्हरीथिंग विल बी कोलॅप्स. आय थिंक सो इट इज लाईक दॅट, बिकॉज देर आर 1, 2 and 3 pillars which are broken, and this represents that there are what you call the three yugs which got ended, and now Kaliyug which is starting here. Look at the Bahubali guys. Let's go to the top now. We are totally quite late here. So friends, we just see Jain temple here. With like great architecture, and you can see here the Buddhis, the scriptures and the shape there, totally awesome. So let's go now. So friends, आता आम्ही ऑलमोस्ट वरती पोहोचलो आहे. 10 ते 15 मिनिटाचा रस्ता राहिलाय आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत आलोय आम्ही. आणि जो तुम्हाला व्ह्यू दिसतोय ना, आय डोंट नो तुम्हाला दिसतोय का याच्यात, पण जो व्ह्यू आहे ना मागे,
म्हणजे रिलॅक्स करण्यासाठी परफेक्ट जागा आहे, परफेक्ट जागा रिलॅक्स करण्यासाठी. आणि जर तुम्हाला ट्रेकिंगची फील हवं आहे तर ट्रेकिंगचा फील्स तर इथे होतो. चला तर बाती जाऊया. तर मित्रांनो, आम्ही वरपर्यंत पोचलो आहे आणि ऑलमोस्ट झालं आहे. आणि आता इथे एक वॉटरफॉल आहे, म्हणजे कंटिन्यू वॉटरफॉल आहेत पूर्ण ह्या माउंटेनच्या एंडपर्यंत वॉटरफॉल आहेत. तुम्ही इथे रिलॅक्स करू शकता. बघा कल्पेश कसा रिलॅक्स करतोय. कूल वॉटर, लेट गो. मित्रांनो, तुम्ही जर हरिश्चंद्रचा व्हिडिओ नाही बघितला तर तुम्ही खरंच बघा, कारण की जो फील वाटतो ना आज तो सेम हरिश्चंद्रगडासारखा फील आहे. ॲक्च्युली टुडे वॉज माय सोलो ट्रेक, बट आय कॉल हिम, ही वॉज अवेलेबल ऑन टुडे, सो हा आला. दॅट्स माय लक की हा आला. नाहीतर हा आज माझा सोलो ट्रेकच झाला असता. टुडे इज अ फॉगी डे. आज आम्ही बोलू शकतो की इंडिया मे क्या चल रहा है, तो फॉग चल रहा है, सब जगह फॉग है, फॉग फॉगी फॉग है. पाऊस आला आहे आणि वेगळा रस्ता आहे. आपल्याला लेफ्ट साईडला जायचं असतं. फॉग आहे तिथे, एक गणपतीची सॉरी हनुमानची मूर्ती आहे ती बघूया. त्याचं एक उत्सव पण आहे, त्याला बघूया काय. टॉप पर्यंत पोहोचलो. या हनुमानची कोंडलेली मूर्ती आहे, तिथपर्यंत आलो. तुम्ही जर ह्या पायऱ्या बघितल्या, पायऱ्या जवळजवळ एक एक फूटच्या पायऱ्या आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की पहिलीची लोक कशी होती आणि कल्पेशची वाट लागली तिकडे, गमत नाही जाण्याला. आणि जर तुम्ही या मंदिराला, या कोंडलेल्या मूर्तीला बघाल, जवळजवळ ही 6-7 फूटची आहे. आणि मला सुद्धा दम लागलाय. मंदिर आहे, इथून जाऊ शकतो. तर आपल्याला झाले 2 रस्ते. एक तर तुम्ही इथून जावा, नाहीतर आपण त्या ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गाने जाऊ. तर आम्ही खालून परत उतरणार इकडे आणि त्या मार्गाने जाणार आहे. तुम्हाला जर लवकर पोहोचत असेल तुम्ही इथून जाऊ शकता. मित्रांनो, आम्ही आता त्याच रस्त्याने परत उतरतोय. परत त्याच रस्त्याने गणपतीच्या मंदिराकडे जाऊ, बघू तिथे काय काय आहे. आम्ही इथून का उतरतोय कारण की आम्हाला याच रस्त्याने जायचंय. तर मित्रांनो, आम्ही आता जास्त उतरलो परत खाली आणि त्याच मार्गाने परत तिथून जाणार. पण मी तसं मी सजेस्ट केलं की तुम्हाला की तुम्ही तिथूनच जावा, कारण की तो शॉर्टकट आहे. आणि जर तुम्हाला परत हेच पॅच परत करायचं असेल ना, तुम्ही इथून येऊ शकता. पण आम्हाला परत इथून जायचंय, पण आम्ही इथून जातो. तर बघूया पुढे. आता परत तिथे जाऊया गणपती मंदिराकडे आणि बघूया काय तिथे. आणि हा वाला कडक होता, हा एक्सपिरियन्स तुम्ही घ्याच.
आणि मी तिकडूनच जाऊ होतो, मी इथून नका येऊ कारण की हा परत लॉंग पॅच होतो. आणि मग तुम्ही एक तासाचा ट्रेक बोलता तर 2-1.5 तास होणार, तर आम्ही इथून जातोय. तर चला जाऊया. The entrance from here, the fort start. Actual fort start from here. The Pravesh Dwar, the entrance, what you call entrance. But it is not maintained like, because this is an unexplored fort. शिवलिंग सुद्धा आहे खाली. बघूया आतमध्ये काय काय आता. तुम्ही जर आतमध्ये बघितलं तर गणपतीचं मंदिर आहे आणि 2 वेगळ्या मूर्त्या सुद्धा आहेत आणि ते दिवे वगैरे लावायचे आहेत, म्हणजे तिथे रोज कोण ना कोण येतो. मध्ये गणपतीचा मूर्ती आहे आणि मस्त गणपती आहे. तर चला आपण खाली, एक स्मारक आहे तुम्ही खाली येऊन बघू शकता. चला खाली जाऊया.
So friends, it was an awesome day today at Tringalwadi Fort, and we are about to go home. And जर बघितलं ना तुम्ही की पूर्ण टोटल वर्थ होता आणि नवीन नवीन एक्सप्लोर केलं आम्ही की कसं यायचं वगैरे. जर तुम्ही इकडे येत असाल ना तर तुम्ही काहीतरी खायला घेऊन या, कारण की इथे खायला काहीच नाही आहे आणि आमची खरंच हालत खराब झाले. आम्हाला खूप भूक लागली आम्ही आणि इथे खाली वाडीमध्ये फक्त डाळ भात वगैरे काय भेटतं, जास्त काय भेटत नाही. म्हणून इफ यू आम्ही एन्जॉय भूक लागल्या एन्जॉय करायला लागतं. टोटली असं जर बोललं की तुम्हाला पाणी भेटेल इकडे पण तुम्हाला इथे खायला भेटणार नाही. तुम्ही खूप खायला घेऊन या, ॲटलिस्ट एक माणसाचं प्रत्येकाने एक माणसासाठी एक खायला घेऊन आलं पाहिजे. आणि जर तुम्ही बोलाल की तुम्हाला ट्रिंगलवाडीला कधी आलं पाहिजे, ट्रिंगलवाडीला हा सगळ्यात मी माझ्यासाठी तर हा सगळ्यात बेस्ट टाईम आहे, कारण की मला वॉटरफॉल, फॉग आणि पाऊस हीच गोष्ट आवडतात आणि हा आयडियल टाईम आहे. आणि आज मला एवढ्या दिवसात खूप मजा आली आज की टोटली ऑसम एक्सपिरियन्स होता. तर आम्ही आता निघतो खाली, आम्ही काय व्हिडिओ वगैरे बनवणार नाही, डायरेक्ट आम्ही घरी जाऊ आता, कारण की तो थोडं कल्पेशला काम आहे आणि तो डायरेक्ट घरी जाणार आहे, त्याला लवकर घरी जायचं आहे. सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्रेस द हिट द लाईक बटन गाईज, अँड इफ यू वॉन्ट टू शेअर विथ युअर फ्रेंड्स सो दॅट दे कॅन ऑल्सो कम हिअर अँड एन्जॉय अँड एक्सप्लोर दिस ट्रिंगलवाडी फोर्ट, देन प्लीज शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड प्लीज गाईज सबस्क्राईब टू अवर चॅनल. दिस इज मोटिवेटर्स. थँक्यू, बाय बाय, सी यू, कीप स्माइलिंग.